जगात स्वित्झर्लंड आणि चायना या ठिकाणी स्कायवॉक आहे. स्वित्झर्लंडचा स्कायवॉक 397 मीटर तर चायनाचा स्कायवॉक 360 मीटरचा आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये चिखलधरा येथे तयार होणारा प्रस्तावित स्कायवॉक 407x15 मीटर म्हणजेच सर्वात मोठा लांबीचा असणार आहे. आता चिखलधरा येथील स्कायवॉकचे काम लवकरच पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत. स्कायवॉक विकासाला केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात नुकतीच याबाबत बैठक होऊन केंद्र शासनाकडून परवानगी मिळण्यासाठी राज्य शासनाने पाठपुराव्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार तत्काळ पाठपुरावा होऊन केंद्र सरकारची परवानगी प्राप्त झाली आहे. स्कायवॉक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. काल दुपारी 2:30 वाजता त्या ठिकाणी केंद्र सरकारने आपले स्कायवॉकचे जे अडथळे होते ते काढून टाकलेले आहे असं परिपत्रक आम्हाला मिळालं. आणि आपल्याला ठाऊक असेल की 2 दिवस आधीच मी ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यावेळेला सांगितलेलं होतं की आदित्यजींनी त्याच्यामध्ये प्रॉमिस केलेला आहे आपल्याला मदत करायची. ज्यावेळेला अमरावती जिल्ह्याची बैठक झाली सन्माननीय पर्यटन मंत्र्यांसोबत त्यावेळेला सन्माननीय आदित्यजींनी प्रॉमिस केलं होतं की सेंट्रल गव्हर्नमेंटमधले जे काही अडथळे असतील ते आपण निकाली काढू. आणि काल त्या संदर्भामध्ये आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला. स्कायवॉक खरं हे अमरावती जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचं पर्यटनाचा भाग आहे आणि फॉरेस्टनी त्या ठिकाणी आपल्याला प्रॉमिस केलेला आहे की या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील आणि स्वतः मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधनं या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप होतो आहे. या निमित्तानं मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सन्माननीय आदित्यजींना दोघांचेही आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.